महावीर होत्र नारायण अवतार जयाचा नाग कुळी झाला जन्म नागनाथ तयाचा महावीर होत्र नारायण अवतार जयाचा नाग कुळी झाला जन्म तयाचा वट भिक्षा घाली योगी जन्मला तुला भेटण्यासाठी साक्षात दत्तगुरु बाल स्वरूपात आले त्यांचं दर्शन आला नागनाथ सिद्ध नागनाथ हो आला आला नागनाथ नागनाथ पट सिद्ध नागनाथ हो आला आला नागनाथ नागनाथ मी मच्छिंद्रनाथ आज नाथ पंथात तुझा प्रवेश निश्चित करतो आहे मी गोरक्षनाथ आपल्या स्नेह भेटीला आलो आहे मी जालिंदरनाथ आपल्याला नमस्कार करतोय मी कानिपनाथ या सृष्टीमध्ये तुझे स्वागत करतो आहे मी गहिनीनाथ आपला गुरुबंधू म्हणून स्वीकार करतो आम्हा सगळ्यांकडून तुला अभिवादन नागनाथ नाथ संप्रदायात तुझं स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या भेटीनं मला आनंद झाला श्री दत्त प्रभूंची माझ्यासाठी काय आज्ञा आहे नागनाथ श्री दत्त प्रभू बालस्वरूपात तुम्हाला ज्ञान देत राहतील दीक्षा देईपर्यंत ते तुझे संगोपन करतील तुझं गुरुपद भूषवतील तुम्ही मनुष्य रूपात आला आहात तेव्हा तुमचं मूळ रूप तुम्हाला समजून घ्यावं लागेल नागनाथ आपण कठीण काळात अवतार घेतला आहे आजूबाजूला प्रचंड दुष्काळ पडला आहे पशु पक्षी सजीव इतर सगळे प्राणी या सगळ्यांचे हाल सुरू आहेत सगळे त्राहिमाम त्राहिमाम करत आहेत नागनाथ ही तुझी परीक्षा आहे आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोतच परंतु या प्रतिकूल काळातही तुला जीवसृष्टीसाठी कार्य करायचं आहे सगळ्यांच्या प्रति करुणा ठेवून आपल्याला हे कार्य करावं लागणार आहे आपल्याला लोकांना जगवायचं आहे या प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा परमेश्वरावरचा विश्वास ढळणार नाही असे कार्य तुम्हाला करायचे आहे नागनाथ श्री दत्त प्रभू आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतीलच अहो किती वेळ झाला आपण याला हाक मारत आहोत आहे कुठे हा असेल इथेच आपली हाक पोचली की येईलच समोर नागनाथ हे नागनाथ संकटाच्या काळी आमच्यापैकी कुणालाही किंवा साक्षात श्री दत्तप्रभूंना तू स्मरण केलंस तर आम्ही तुझ्या भेटीला येऊ आदे मी आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि हा विश्वास देतो की आपण माझ्यावर जे कार्य सोपवले आहे ते मी योग्य रीतीनं पार पाडेन आदेश शुभम भवतो नागनाथ 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 तुझे आई वडील आता तुला शोधायला इथे येत आहेत परंतु आपण त्यांना दिसणार नाही
या वाळवंटात निर्माण झालेले हे जग फक्त योगी आणि साधकच पाहू शकतात। नागनाथ 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 चला आता आपण सगळ्यांनी इथून प्रस्थान करण्याची वेळ आली आहे। आदर अलोक निरंजन। अरे नागनाथ कुठे होतास तू? मी इथेच होतो, इथेच आहे आणि इथेच राहणार। तुम्हाला काळजी करायची गरज नाही। आदेश। असमांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारा स्तव जणू प्रकटति नव नारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात तुम तुम तो तुम तुम तो तुम तुम तो तुम तुम तो एक नाद निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो नागनाथ तू सकाळी न सांगता घराबाहेर गेलास। तू आत्ता दिसला आहेस, त्यात तू असा वनात आला आहेस। किती घनदाट आणि भयावह आहे हे वन। आई तू काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही। हे वन म्हणजे मला घरासारखेच आहे। हे पहा नागनाथ, तुला जरी या वनाचे भय नसले तरी आम्हाला तुझी काळजी आहे, म्हणून पुन्हा या वनात कधी एकटा येत जाऊ नकोस। वैद्य भाऊ बरोबर बोलतात, इथे या वनात लई जनावर राहतात। नागनाथ हे का तुला एक किंमती आहे बघ। अरे तुझ्या बिगर आमचं कसं होणार? हा आणि तू कुठं गेला तर आम्हाला वाईट वाटेल ना, हा ना? त्यामुळं तू आम्हाला सोडून कधीच कुठं बी जाऊ नको। तुम्ही चिंता करू नका, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। ती पाटीन लई त्रास देते बघ समजा गावाला। पीक पाणी नसताना शेत सारा द्या म्हणतात। मी तुमच्या सोबत आहे। मी तुमच्या सोबत असताना कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही। चला आपण गावात जाऊया।
तू इथे बस, मी तुला पाणी आणते. तू हात पाय धुवून घे, मी तुला जेवायला वाटते. हा मला नकोय जेवण. अरे न जेवून कसं चालेल, सकाळपासून तुझ्या पोटात एक अन्नाचा कणही नाही. तुझी आई अगदी बरोबर बोलत आहे बाळा, काहीतरी खाऊन घे. बाबा आई, मी आजूबाजूला बघतोय, इतर लोक अन्न पाण्याविना तिष्ठत आहेत. आपल्या भोवताली अशी परिस्थिती असताना मला अन्न ग्रहण करणं योग्य वाटत नाही. हे पहा नागनाथ, लोकांसाठी आपल्याला जे काही शक्य होते ते आपण केले ना, आणि पुढेही करत राहू. आणि महत्त्वाचं म्हणजे, तुला जर लोकांना सहाय्य करायचे असेल तर त्याआधी तू सुदृढ असणं जास्त महत्त्वाचं आहे. जर तू अन्न ग्रहण केले नाहीस तर या सगळ्यासाठी तुला बळ कुठून मिळेल बरं? अरे नागनाथ, आई नागनाथ. काय मग रायबाई? भेटलं का तुमचं तो नागनाथ? भाई गिरीजाक्का, मनापासून शोधल्यावर सापडतोच, देव बी आणि माणूस बी. असं वय? बर बर, कुठं सापडला? आधी समजानीलाही शोधला, कुठंच गावला नाही. मग वनाच्या पलाड माळरानावर भरता तो. एकलाच? त्याची आई नव्हती का? नाही नाही, एकलाच होता. अहो, देवाचा आशीर्वाद आहे त्याला. असं वय? म्हणजे आता आमच्या परीस तो गोड लागतोय वय? अहो नाही नाही गिरीजाक्का, असं काही नाही. तुम्हीच आमचे धनी आहे सा. असं वय? मग एक काम करा, उद्या पाटील येतील गावामध्ये, नगराला गेलत्यात ना ते, ते आल्यावर वाड्यावर या आणि द्या संत शेतसारा. अहो गिरीजाक्का, असं काय करताय? आज घरात रातच्या पुरतच धान्य आहे बघा. वय, उद्या काय द्यायचं आम्ही? तुमच्या त्यांना नागनाथला विचारा ना, नाही तर उभा राहा पाटला मोरण द्या जबाब. आलं का ध्यानात? जा आता. आओ 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 गिरीजाक्का, ऐकून तरी घ्या. आओ काय हो, तुम्हाला काय गरज होती त्यांच्यामुळे नागनाथाचं कौतुक करायची? अगं पण जे खरंय तेच बोल नव. आता काय करायचं? उद्या पाटील आल्यावर वाड्यावर जावंच लागल. नागनाथाच्या कानावर घालूया एक डाव समज, तो काहीतरी करेल. तो आणि काय करतोय, त्याच्याच घरातलं समद धान्य संपत आले, नागनाथ सापडला हेच लय झाले. चला कानिफ, येथील दोन्ही तर विझलेली दिसते आहे. नाथपंथीय जिथे वास्तव्यास असतील तिथे नाथपंथीय धुनी सतत पेटती असायला हवी. परंतु मी इथे नसताना इथे जो शिष्य सेवेकरी म्हणून होता तो हे स्थान सोडून पळून गेला आहे. तो
तो नाथपंथाचा शिष्य असूनही येथील साधना सोडून पळून गेला? गुरुवर, त्याने केवळ साधना नाही सोडली तर लोकांनी देवपूजेसाठी दिलेलं वस्त्र, अन्नदानासाठी दिलेलं धान्य आणि इतर चीज वस्तू घेऊनही तो पळून गेला। हे तर नाथपंथाशी प्रतारणा झाली। त्याने केलेली चूक अक्षम्य आहे कानिफ। गुरुवर, माझ्यासाठी देखील हे अनपेक्षितच आहे। मी भ्रमंती करीत असताना तो वाटेत मला भेटला होता। नाथपंथाची दीक्षा हवी आहे हा त्याचा मानस त्याने मला बोलून दाखवला। त्याप्रकारे त्याने इथे येऊन सेवा देखील केली आहे। परंतु नाथपंथाशी जो प्रतारणा करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे। आपण स्वतःहून कधीही कोणालाही नाथपंथाची दीक्षा देण्यासाठी आमंत्रण देत नाही। नाथपंथ हा सूर्यासारखा प्रखर आहे आणि अग्निसारखा पवित्र, ज्याला येथील साधना पूर्णत्वास नेणे शक्य होणार नाही त्याने या संप्रदायाचा मार्ग धरू नये। शिवाय तो येथील इतर साधकांच्या चीज वस्तू देखील स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन गेलेला आहे। त्याला यासाठी क्षमा नाही। जशी आज्ञा गुरुदेव। तुला भेटण्यासाठी साक्षात दत्तगुरु बालस्वरूपात आले आहेत। त्यांचं दर्शन घे। मी मच्छिंद्रनाथ आज नाथपंथात तुझा प्रवेश निश्चित करतो आहे। नाथ संप्रदायात तुझं स्वागत आहे। आपल्या सगळ्यांच्या भेटीनं मला आनंद झाला। श्री दत्त प्रभूंची माझ्यासाठी काय आज्ञा आहे? नागनाथ, श्री दत्त प्रभू बालस्वरूपात तुम्हाला ज्ञान देत राहतील। दीक्षा देईपर्यंत ते तुझे संगोपन करतील, तुझ गुरुपद भूषवतील। नागनाथ। आई, मला खरंच नकोय जेवण। बरं, ठीक आहे, जेवायचं राहू दे। मगाशी मी सगळ्यांसमोर तुला विचारलं नाही, पण आता विचारते। मला खरं खरं सांगशील? हो आई, मी कधी खोटं बोललोय का तुझ्याशी? मग मला सांग की त्या वनात तू एकटा काय करत होतास? आई, तिथं मी एकटा नव्हतोच। मग? माझ्यासोबत तिथे श्री दत्तात्रय महाराज, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ आणि गहिनीनाथ देखील होते। हे कसं शक्य आहे? आम्ही आलो तेव्हा तिथे कोणी नव्हते। त्यांनी मला दर्शन दिलं आई। तू जे हे बोलतोयस ते जर खरं असेल ना तर ही गोष्ट खूप अद्भुत आहे। हो, ते सगळे मला आशीर्वाद द्यायला आले होते। त्यांनी मला नाथपंथाचं कार्य सुरू करायला सांगितलं। कार्य? कसले कार्य? जे लोक सज्जन आहेत, ज्यांचा देवावर विश्वास आहे, त्या लोकांची सेवा करण्याचं कार्य, मदत करण्याचं कार्य मी करावं असा उपदेश त्यांनी मला केला।